नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण मागील व्हिडिओमध्ये घनाच्या पृष्ठफळाचा सरफेस एरिया ऑफ क्यूबचा अभ्यास केला होता. आज या व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित मनोरंजक उदाहरणे पाहू. मानस, तू काय करत आहेस? बाबांनी माझ्यासाठी हे एक नवीन स्टूल बनवले आहे. मी ते रंगवायचा विचार करत आहे, परंतु मला हे समजत नाहीये की हे रंगवण्यासाठी मला किती रंगांच्या डब्यांची गरज असेल. याचे उत्तर तर आपल्याला गणितातून मिळू शकते. याचा अर्थ तुला माहित आहे ना मानस? नक्कीच, याचा अर्थ ही गणिताची वेळ आहे. मानस, हे स्टूल घन आकाराचे आहे. तू मला सांगू शकतोस का की एका रंगाच्या डब्याने तू किती चौरस फुटाचे क्षेत्रफळ रंगवू शकतोस? दुकानदार मला म्हणाला होता की एका रंगाच्या डब्याने आपण 4 चौरस फूट क्षेत्रफळ रंगवू शकतो. हे स्टूल रंगवण्यासाठी तुला किती डब्यांची आवश्यकता असेल हे शोधण्यासाठी प्रथम आपल्याला या स्टूलच्या सर्व पृष्ठभागांच्या क्षेत्रफळाची बेरीज शोधावी लागेल. परंतु या घन आकाराच्या स्टूलच्या सर्व पृष्ठभागांची बेरीज तर त्याच्या एकूण पृष्ठफळा एवढी होईल ना? अगदी बरोबर. त्यासाठी आपण या घन आकाराच्या स्टूलचे एकूण पृष्ठफळ टोटल सरफेस एरिया शोधू. थॉमस, हे स्टूल घन आकाराचे आहे आणि आपण गणिताच्या सूत्रवहीत घनाच्या एकूण पृष्ठफळाचे हे सूत्र लिहिले आहे, जिथे एल घनाच्या बाजूंची लांबी आहे. आता आपल्याला फक्त या सूत्रात स्टूलच्या बाजूंची लांबी लिहावी लागेल आणि आपल्याला याचे एकूण पृष्ठफळ मिळेल. मित्रांनो, जर स्टूलच्या प्रत्येक बाजूची लांबी 2 फूट आहे तर मग तुम्ही या स्टूलचे एकूण पृष्ठफळ शोधू शकता का? स्वतः प्रयत्न करण्यासाठी व्हिडिओ थांबवा आणि आपले उत्तर तपासून पहा. स्टूलच्या प्रत्येक बाजूची लांबी 2 फूट आहे. चला, मी ती इथे एलच्या जागी लिहितो. अच्छा, स्टूलचे एकूण पृष्ठफळ 24 चौरस फूटच्या समान आहे. आता रंगाच्या एका डब्याने आपण 4 चौरस फूट क्षेत्रफळ रंगवू शकतो, तर स्टूलचे एकूण पृष्ठफळ 24 चौरस फूट रंगवण्यासाठी आपल्याला किती रंगांचे डबे लागतील हे शोधण्यासाठी आपल्याला स्टूलच्या एकूण पृष्ठफळाला 4 ने भागावे लागेल. बघ थॉमस, स्टूल रंगवण्यासाठी 6 रंगांच्या डब्यांची आवश्यकता असेल. परंतु थॉमस, माझ्याकडे तर फक्त 4 डबे आहेत, तर आता आपण काय करायचे? घाबरू नकोस मानस, चल आपण या स्टूलचे फक्त उभे पृष्ठभाग रंगवू. कदाचित आपण या 4 रंगांच्या डब्यांचा वापर करून या पृष्ठभागांना रंगवू शकू. पण थॉमस, या घन आकाराच्या स्टूलचे उभे भाग तर याचे बाजूचे पृष्ठ बनवतात ना? याचा अर्थ या पृष्ठभागांच्या क्षेत्रफळाची बेरीज या घनाकृती स्टूलच्या बाजूच्या पृष्ठफळा समान होईल. मुलांनो, तुम्ही या स्टूलचे बाजूचे पृष्ठफळ शोधण्यात मानसची मदत करू शकता का? स्वतः प्रयत्न करण्यासाठी व्हिडिओ थांबून स्वतःचे उत्तर तपासून बघा. मित्रांनो, तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये शिकलेले घनाचे बाजूचे पृष्ठफळाचे सूत्र लक्षात आहे ना? चला, आपण स्टूलचे बाजूचे पृष्ठफळ शोधण्यासाठी इथे एलच्या जागी स्टूलच्या बाजूंची लांबी 2 फूट लिहूया. अशा प्रकारे स्टूलचे बाजूचे पृष्ठफळ 16 चौरस फूट मिळते. एका डब्यातून आपण 4 चौरस फूट क्षेत्रफळ रंगवू शकतो, तर स्टूलचे बाजूचे पृष्ठफळ 16 चौरस फूट रंगवण्यासाठी आपल्याला 16 भागिले 4 4 रंगांच्या डब्यांची आवश्यकता असेल. मानस बघ,
आपण तुझ्या चार रंगांच्या डब्यांनी स्टूलचे बाजूचे पृष्ठभाग रंगवू शकतो. चल आपण परत जाऊन लगेचच तुझे स्टूल रंगवू, मग आपल्याला खेळायला सुद्धा जायचंय. दोन्ही मित्रांनी मिळून स्टूल सुंदर रंगाने रंगवले. या उदाहरणाबरोबर आपण पाहिले की कसे घनाच्या पृष्ठफळावर सरफेस एरिया ऑफ क्यूबवर आधारित आपल्या दैनंदिन जीवनातील समस्या सोडवता येऊ शकतात. पुढील व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित काही मजेदार संकल्पना पाहू.